मालवण नगर परिषद पर्यटन महोत्सव जल्लोष 2022 साठी सर्वांना भरपूर शुभेच्छा. शुभेच्छुक आमदार वैभव नाईक, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ. नमस्कार. नगर परिषद पर्यटन महोत्सव जल्लोष 2022 दांडी किनारी आज समारोपाची सायंकाळ आणि आपल्यासोबत आहेत पर्यावरणप्रेमी, शिवप्रेमी, समाजसेविका आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सौ शिल्पा यतीन कोत. शिल्पाजी, प्रथम तुमचं मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद आपल्या सिंधू नगरी न्यूजसाठी थोडा वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद सुयोगदा आणि सिंधू नगरीचे तुमच्या न्यूज चॅनललाही शुभेच्छा. इथे आज दांडी मालवण येते जल्लोष 2022 जो पर्यटन महोत्सव आज तिसरा दिवस सांगत आज त्या दिवसाची आहे आणि आपण पाहत आहे अथांग अशा समुद्रकिनारी आणि दांडेश्वर मंदिर आणि रामेश्वराच्या साक्षीने, तसंच आपण मागे बघतो आहे आपला सिंधू दुर्ग किल्ला. या जमिनीला एक इतिहास आहे, तो असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ही पावनभूमी जी आहे त्या इथे जेव्हा सिंधुदुर्ग किल्ल्याचं पायाभरणी कार्यक्रम सुरू करण्यात आला होता, त्या तत्पूर्वी इथे दांडेश्वर मंदिरच्या इथे त्या पायाभरणीचा नारळ फोडला गेला कामाचा शुभारंभ. तर हा या एक पावनभूमीला ही एक भला मोठा इतिहास आहे. आज आपण बघतोय सांगता होते आज या कार्यक्रमाची आणि अथांग असा लोकसमुदाय आज या कार्यक्रमाची आनंद लुटण्यास इथे जमा झालेला आहे. तर तत्पूर्वी मी एक छोटंसं सांगू इच्छिते. महाराजांचा उल्लेख आला म्हणून आमदारजी आपले जे कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभवजी नाईक साहेब आहेत, तसेच मालवण नगर परिषदचे सीओ साहेब संतोष झिरगेजी यांनी यांच्या अथांग परिश्रमाने हा पर्यटन महोत्सव सफल होत आहे. जसं स्वराज्यात कुठेतरी फूट पाडण्याचा प्रयत्न त्या काळी अनाजी पंत असो, राघोजी असो, असे बरेचसे स्वराज्यात फूट पाडण्यासाठी तयार झालेले होते, तर इथेही कुठेतरी पर्यटन महोत्सव हा स्पॉईल व्हावा यासाठी बऱ्याचशा मंडळींनी प्रयत्नही देखील केलेले. पण या सगळ्या गोष्टींना न जुमानता आमचे सर्वांचेच लाडके आमदार वैभवजी नाईक यांनी जशास तसे उत्तर देऊन हा महोत्सव सक्सेस करून दाखवला. आणि आमचे झिरगे साहेब आहेत जे मुख्याधिकारी आहेत, त्यांच्याही नियोजनाने कर्मचारी वृंद, समस्त कर्मचारी वृंद यांच्या मदतीने हा महोत्सव आज सफल करून दाखवलेला आहे. तर हे कौतुक वाखाणण्याजोगं आहे. नक्की त्यांचा जाहीर समस्त मालवणवासियांकडून मी जाहीर आभार मानत आहे. आणि असे महोत्सव वैश्विक महामारीत बघितलं, 2 वर्ष आपण अक्षरशः कंटाळून गेलेलो होतो, मानसिक शारीरिक स्वास्थ्य असं नव्हतं. तर वैश्विक महामारीनंतर हा पहिलाच महोत्सव असेल सुयोगदादा की जो आज मालवण समुद्रकिनारी थाटामाटात उत्साहात असा साजरा होत आहे. तर मी याबरोबर महात्मा ज्योतिबा फुले व सावित्री आईंचेही आभार मानते की आमच्यासारख्या धडाडीचे जे काम करणाऱ्या महिला आहेत, आपले कर्मचारी वृंद आहेत ज्यांनी कुलकर्णी मॅडम असू देत, आपल्या विना मॅडम असू देत, तसेच आपले हिंदळेकर मॅडम असू देत, हदनकर नगर परिषद कर्मचारी वृंद आहे, समस्त कर्मचारी वृंदांचा इथे भला मोठा सहभाग आहे आणि त्यांच्या अथक परिश्रमातून हा महोत्सव अगदी थाटामाटात साजरा होत आहे. आणि आज तो त्याचा समारोप आहे. अगदी खूप मोठे मोठे कार्यक्रम घेण्यात आले, कुणालाही इथे म्हणजे सगळ्यांसाठी न्याय झालेला आहे. अगदी लहान मुलांपासून किलबिल कार्यक्रम, मध्यमवर्गीयांसाठी यंग जनरेशनसाठी शरीर सौष्ठव स्पर्धा, तसेच काल झालेली सक्सेस झालेली मालवण सिंधू सुंदरी, तर ज्येष्ठांचेही भजनाचे कार्यक्रम आहेत. सगळं म्हणजे इथे कुठेच काहीच कमी नाही आहे की कुठे कमी मार्क करता येईल असं काहीच नाही. आणि कुठलंही गालबोट न लागता आज हा कार्यक्रम इथे समारोप होत आहे, त्याचा आम्हाला खूप समाधान आहे. असेच कार्यक्रम भविष्यात मालवण शहरासाठी नवनवीन आमदार साहेबांनी, खासदार साहेबांनी आणि माननीय पालकमंत्री साहेबांनी असे विविध कार्यक्रम आणावेत ही आम्ही ईश्वरचरणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद शिल्पाजी, तुम्ही वेळ दिलात तुमचा म्हणून आणि तुमच्या भावना सांगितल्यात. तसा काय आहे माहिती आहे की मालवणात सगळा हा, पण तुझ्या मनात नेमक्या काय ह्या, हेच शिल्पाजींना सांगायचं होतं. सुयोग पंडित, आपली सिंधू नगरी न्यूज, मालवण.